खूप छान मोकळी पण मस्त मऊसूद आणि टेस्टला भन्नाट अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची हे मी आज सांगते. खरं तर खूप सोपी रेसिपी आहे पण नकळत चुका आपल्या हातनं होत असतात आणि मग ती चिकट वगैरे बनते. तसं होऊ नये म्हणून इथं बघा, एका बाउलमध्ये मी एक कप भरून साबुदाणा घेतला आहे. भरपूर असं मस्त पाणी घालून ह्याच्यातनं दोन वेळा धुवून घेतला आहे. साबुदाणा जास्त वेळ भिजवायची गरज नसते. चार तास साबुदाणा भिजला तरी खिचडी खूप सुरेख होते. साबुदाणा बुडेल इतपत आपल्याला पाणी ठेवायचं. तुम्ही बघता एक पाण्याची लेअर झालेली आहे, इतकंच पाणी मी फक्त या साबुदाण्याला ठेवलेलं आहे. आता हे पाणी ठेवल्यानंतर मस्त साबुदाणा आपण 3 ते 4 तासासाठी झाकून ठेवूया. अगदीच पटकन साबुदाणा बनवायचा असेल तर कोमट पाण्याचा वापर तुम्ही करायचा, तरी साबुदाणा मस्त असा भिजतो. 4 तास झालेले आहे, खिचडी बनवायला आपण सुरुवात करूया. तर साबुदाण्यासाठी महत्त्वाचं साहित्य म्हणजे शेंगदाणे लागतात. शेंगदाणे भाजताना पण अगदी छान खरपूस भाजून घ्यायचे. म्हणजे काय होतं, त्याचा जो कूट तयार होतो तो टेस्टला छान लागतो आणि दिसायलाही सुंदर ती खिचडी दिसते. या खिचडीमध्ये मी बटाटा वापरते, तर इथं कच्च्या बटाट्याचा वापर केला आहे. इथे उकडलेला बटाटासुद्धा तुम्ही घेऊ शकता. कच्चा बटाट्याच्या पातळ अशा फोडी करून घेतल्यात म्हणजे लवकर शिजतात. इथे 4 मिरच्या मी वापरल्यात. मला थोडी ही खिचडी तिखट हवी आहे म्हणून 4 मिरच्यांचा वापर केला आहे. चांगले निवडून घेतलेले खरपूस भाजलेले असे शेंगदाणे, त्याचा आपण एकदम बारीक असा कूट करून घेतो आहे. अजिबात मी इथे ओबडधोबड कूट केलेला नाही आहे. आता इथे तुम्ही बघताय साबुदाणा एकदम मस्त आपला भिजलेला आहे. यामध्येच काही साहित्य आपण ॲड करून घेऊया. साबुदाणा मी चमच्याने मोकळा करून घेते. अगदी छान प्रत्येक दाणा वेगळा होतो आहे. 1 वाटी साबुदाण्यासाठी 1/2 वाटी मी दाण्याचं कूट वापरते. आवडीनुसार दाण्याचं कूट वापरा. मीठ घालून घ्यायचं इथं चवीनुसार आणि साखर 1/2 चमचा वापरायची. आवडत असेल तर लिंबाचा रस इथं थोडासा आपल्याला घालायचा आहे. सगळं जे आहे मिश्रण ते एकत्र करून घ्यायचं आहे. खिचडी हा पदार्थ असा आहे की पटकन बनतो. खरं तर अवघड असं काहीच नाही आहे. साबुदाणा छान भिजला की मस्त अशी खिचडी बनते. कढई तापवून घेतली, त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तूप घेतलेलं आहे. इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. गरम गरम खायचं असलं तर तुपाचा वापर करायचा आहे. जिरं घातलं आहे, मिरच्या घातल्यात, बटाटे घातलेत आणि बटाट्यामध्ये अगदी चिमूटभर मी इथं मीठ घालते. म्हणजे बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्याला पण चव येईल. आणि हे बटाटे आपल्याला लालसर होईपर्यंत लो ते मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचे आहेत. म्हणजे ते चांगले शिजलेले असतात. इथं तुम्ही बघताय लालसर असा मस्त बटाटा दिसतोय. म्हणजे आपला परफेक्ट शिजलेला आहे. तो चेक पण मी केला आहे. त्यानंतर आपण साबुदाणा जो आहे तो इथं ॲड करूया. छान हा साबुदाणा मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनटं मस्त परतून घ्यायचा आहे. खिचडी जितकी छान परतली जाईल तितकी छान ती फुलून येते. इथं छान परतल्यानंतर ह्याला आपल्याला वाफ आणायची आहे. तर मी 2-3 वेळा असं केलं आहे. म्हणजे झाकण ठेवलं आहे, परत परतून घेतली, परत झाकण ठेवलं आहे. 2-3 वाफा जेव्हा छान दणदणून ह्या खिचडीला येतात आणि छान परतली जाते तेव्हा तुमची खिचडी जी आहे ती परफेक्ट बनते. जर इथं तुम्हाला कोरडी वाटत असेल तर तुम्ही 2-3 चमचे दुधाचा वापर करू शकता किंवा दह्याचाही वापर करू शकता. मस्त जबरदस्त आपली इथं खिचडी तयार झाली आहे. थोडीशी तिखट बनवायची, मस्त लागते. व्हिडिओ कसा वाटला हे कळवा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.